काहींनी कुठला तरी निर्णय घेतला पाहिजे ह्या एका गोष्टीसाठी चाल. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आपण बीजेपीत गेलो तर बीजेपी हा पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. असं काही नाही येत आहे. दुधाला भाव देत असताना आम्ही एवढे वर्ष बघतोय राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याने 30 रुपये भाव दिला नव्हता जो बीजेपीने दिला. सेना बीजेपीचं गव्हर्नमेंट असताना आपल्याला 28-30 रुपये लिटरला भाव 3-5-8 ला मिळाला. आणि राष्ट्रवादीने असं कुठलं मोठं काम केलंय मला सांगा शेतकऱ्यांच्या हिताच आहे का कुठलं मोठं काम? जाणता राजा आहे, ठीक आहे, पवारसाहेब मोठे आहेत, सगळं मान्य आहे. इथं ज्या वेळेस शिवसेना आपल्या तालुक्यामध्ये आली त्यावेळेस काय परिस्थिती होती तालुक्याची? नाना झालं, ताई झालं, खूप जुनी लोक जी सेनेमध्ये काम करत होते आमचे कैलास भाऊ. मामा तुम्ही ज्यावेळेस पक्षाचं काम करत होते त्यावेळेस तालुक्यामध्ये पक्ष होता का? आजची परिस्थिती जुन्नर मध्ये तर बीजेपी आहे. आमचं प्रामाणिक असं मत आहे की तुम्ही ताई राष्ट्रीय पक्ष बीजेपी मध्ये जाव. का जाव? आज आपल्या देशाचे पंतप्रधान बीजेपीचे आहे. ज्यावेळेस तुम्ही संघटनेचं काम चालू केलं त्यावेळेस काय परिस्थिती होती? आमदार होता, नगरसेवक होते, तरी तुम्ही काम केलं. आपण संघर्षाला घाबरणारे नाही, आपण संघर्ष करणारे माणसं आहोत. आपण कालही संघर्ष केलाय, आपल्या जुन्या लोकांनी संघर्ष केलाय, आपण आजही संघर्ष करायला तयार आहोत. पण कशासाठी हा संघर्ष कशासाठी चाललाय? तर ताईसाठी. आज बाळासाहेब डांगट पक्ष सोडून गेल्यानंतर 20 वर्ष ज्या माऊलीने आपला तालुका सांभाळला, पक्ष संघटना वाढवली, तिच्यावर काय वेळ आली आणि का आली? काय चुकलं होतं तिचं? डांगट साहेब जेव्हा 2 वेळा नेतृत्व करून आपल्या तालुक्यातून सेना सोडून गेले त्यावेळेस ताई नवख्या होत्या, तरी सुद्धा त्यांनी संघटना वाढवली. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आधार द्यायचं काम केलं. कशासाठी केलं? जेव्हा ताई आपल्या एक चूक, आपल्या लोकांची एक चूक मोठी आहे, आपलं कुठलंही काम येऊ द्या, कुठलीही आडीनडीची वेळ येऊ द्या, आपल्याला ताई आठवते. पण ताईच्या वेळेला आपण कुठं असतो? ताईच्या वेळेस आपण सगळे आपापला स्वार्थ बघण्यात असतो. असं मी ताई समर्थकांना म्हणत नाहीये. आपण ज्या संघटनेत काम केलंय आमच्यापेक्षा जास्त तुम्ही केले. मी ताईंना कायम असं विनोदानी म्हणायचं, ताई तुम्ही आत्ता सेनेत आलात पण आमचा जन्म सेनेत झाला, म्हणजे आम्ही तुम्हाला सिनियर आहोत. कशामुळं? कारण आमचा जन्म सेनेत झालाय ना. पण विशेष प्रॉब्लेम असा आहे की ताईंनी 20 वर्ष एवढा संघर्ष केल्यानंतर त्यांच्या पदरी काय मिळालं? तर प्रत्येक इलेक्शनला ताईला गद्दारीने आपल्याला पराभव पागायला मिळाला. का मिळाला? आपल्याच लोकांनी आपले पायवडण्याचं काम. ठीक आहे, आपण संघर्षाला घाबरत नाही, झाले ते दिवस गेले, ठीक आहे, काही अडचण नाही. त्यांनी आपली अकलपट्टी केली, तेच आपल्याला आज पाय गळ्या घालायला सुरुवात केली. तुम्ही जर एवढे प्रबल होतात, एवढे तुम्ही तुमची ताकद होती, तर मग आज तुम्हाला अशा ताई पक्षामध्ये कशासाठी पाहिजे? काय गरज आहे? त्यांना आजची परिस्थिती दिसती. प्रत्येक गटाने आहे, तुम्ही जर आज पक्षाचा विचार केला तर पक्ष दुर्बल झालाय. पक्षातल्या सर्वसामान्य सैनिकाला कळाले की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हे केले, त्यामुळे ही घटना काय आहे. आज ताईच्या पाठीमागे 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एवढी लोक का आहेत हे आम्ही आज अनुभवतोय. आमची आई बाजार समितीला संचालक होती. आमच्या वडिलांनी शिवसेना पक्षामध्ये अख्खा आयुष्य घालवलं, तरी सुद्धा आज आणि ताई बरोबर काय विचार करण्याची वेळ आहे ना. ज्या वेळेस आईचं बाजार समितीचं संचालक पद संजय काळेंनी काढलं, खासदारांना फोन केलं, खासदारांचं उत्तर काय आलं? माऊली शेठचं उत्तर काय आलं? तुम्ही तालुका प्रमुख आहात, मी अगदी जबाबदारीने तुम्हाला इथं सांगतोय, 1.5 वर्षाच्या कोरोना काळात तुम्ही कुठे होतात? 1.5 वर्षाच्या काळात तुमच्या पदाधिकाऱ्यांचं काय झालंय, सर्वसामान्य सैनिकाचं काय झालंय, एखाद्या आजारी माणसाचं काय झालंय, हे तुम्ही कधी विचार केला? किती तुम्ही त्यांच्यासाठी धावलात आणि त्याच्या समोर तुमची ताई किती धावली हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलंय.
बाजार समितीचा विषय असताना ताईंनी समर्थपणे आमच्या बरोबर उभी राहिली. म्हणून मी आज इथं आलोय आणि बोलतोय असं नाही. 2019 च्या इलेक्शनला सुद्धा आम्ही ताई बरोबर होतो, किंबहुना त्यांनी आमचा राग काढला असेल समजा, असं समजेल. पण तुम्हाला संघटना बांधायची आहे ना, तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे ना, मग तुम्ही ते विसरायला पाहिजे होत. आज ताईच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याने पंचायत समितीचा सभापती शिवसेनेचा पाहिला आहे, नगरपालिका पाहिली. मग तुम्ही काय केले? तुम्ही कुठल्याही पदाला न्याय द्यायचं काम करत नसताना तुम्ही त्या पदांवर का आहात? आणि ताई, आमचं तुम्हाला स्पष्ट असं मत आहे की तुम्ही एवढे सगळे समर्थक घेऊन हे याच्यातले फक्त मला असं वाटतं 10% लोक आलीत. तुम्ही तसा विचार केला तर खूप लोक येतील, पण ज्यावेळेस आपल्याला बीजेपीत जायचा निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही घ्याल त्या निर्णयाबरोबर आम्ही आहेच. तुम्ही उद्या म्हटले नाही आपल्याला सेनेतच जायचं, तरी आम्ही तुमच्या बरोबर. पण आमची विनंती आहे की तिथं गेल्यानंतर पुन्हा तेच पाळे नकोत, योग्य निर्णय घ्या. जो निर्णय घ्याल त्या निर्णयाबरोबर आम्ही नक्की तुमच्या बरोबर असू. आणि कुठल्याही समर्थकाचं ताई त्यांच्यासाठी धडपड चाललेली नाही. आम्हाला न्याय काय लागतो? आमची काही अडचण आली आम्ही तुमच्यापाशी यावं तुम्हाला सांगावं, ताई अशी अडचण आहे. ताईंनी कुठलाही विचार नाही करावा आणि ताईंनी ते काम करावं. आमचंच नाही, ज्यांनी ताईचं काम केलं नाही त्यांचं सुद्धा ताईंनी काम केलं. जे आमचे ऋषी भाऊच्या विरोधात निवडून आले त्यांचं सुद्धा ताईंनी काम केलं. काय विषय त्याच्यात? कोणाचं काम ताई करत नाही असं नाही. फक्त आमचं म्हणणं असं आहे, योग्य निर्णय घ्या. कार्यकर्ते तुमच्या बरोबर 100% आहेत आणि ते राहणार. 2 वर्ष झाल्यानंतर आज हे तुमच्या बरोबर आहेतच, कोण कुठे गेले? त्याच्यामुळं जो काही निर्णय तुम्ही घ्याल त्याच्याबरोबर आम्ही सगळे आहोत. त्याच्यात कुठलीही द्विधा मनस्थिती आमच्या मनामध्ये नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.